भाग आपण पाहताय सातारा न्यूज। पाहूया आज दिवसभरात घडलेल्या सर्व सविस्तर बातम्या। जमीन फसवणूक प्रकरणामध्ये आमदार जयकुमार गोरे यांना सातारा न्यायालयाचा तात्पुरता जमीन मंजूर झालेला आहे। जातीवाचक शिवीगाळ प्रकरणातील जमीन सुनावणीसाठी भाजपचे आमदार जयकुमार गोरे हे सातारा जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये उपस्थित राहिलेले होते। मायणी येथील जमीन फसवणूक प्रकरणी आणि ॲट्रोसिटी प्रकरणामध्ये पोलीस ठाण्यामध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला होता। वडूज न्यायालयामध्ये त्यांचा जमीन फेटाळल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतलेली होती। सर्वोच्च न्यायालयाने आमदार जयकुमार गोरेंना न्यायालयात शरण जाण्याचे आदेश दिलेले होते। आमदार जयकुमार गोरे हे सातारा जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये स्वतःहून हजर राहिले असून त्यांना न्यायालयाकडून 11 ऑगस्ट पर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालेले आहे। आमदार गोरे यांना न्यायालयाने तपासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केलेले आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आमदार जयकुमार गोरे हे आज मेहरमन कोर्ट जिल्हा न्यायाधीश यांच्यासमोर हजर झालेले आहेत। त्यानुसार त्यांनी रेग्युलर जामीनसाठी अर्ज केला आणि त्या रेग्युलर जामीन अर्जामध्ये ॲड एंट्रीम अर्ज दाखल केलेला होता। ॲड एंट्रीम अर्जावर सरकारी पक्षाचा मूळ फिर्यादीचा वकिलांचा सर्वांचा युक्तिवाद मेहरबान कोर्टानं ऐकून अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे। सदरचा अंतरिम जामीन हा 11 तारखेपर्यंत मंजूर केलेला आहे आणि 11 तारखेला फायनल हिअरिंगला मॅटर ठेवलेलं आहे। अटक करता येणार नाही। अटकेपासून त्यांना संरक्षण मिळालेलं आहे। अटकेपासून पूर्ण कोर्टानं संरक्षण दिलेलं आहे आणि तपासासाठी सहकार्य करण्याचे आदेश माननीय न्यायालयानं दिलेले आहेत, त्याप्रमाणे आदेश पाळण्यात येतील। त्या तपासाचा त्या फॉरेन्सिकचे रिपोर्ट ते माननीय न्यायालयात हजर केलेले आहेत, ते आम्हाला त्याची कॉपी त्यांनी अवेलेबल करून दिलेली नाही, त्याच्यामुळे त्याच्यावर आत्ता काय भाष्य करता येणार नाही। आणि चार्जशीट पूर्ण फाईल झालेलं आहे, चार्जशीटमध्ये सगळ्यांचे स्टेटमेंट रेकॉर्ड झालेले आहेत, तपास पूर्ण झालेला आहे, त्यामुळे कोर्टानं त्या सगळ्या बाबींचा विचार करूनच अंतरिम जामीन आमदार जयकुमार गोरे यांना दिलेला आहे। फलटणमधील शिवाजीनगर भागामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी दैना झालेली आहे। फलटणमधील शिवाजीनगर भागातील घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी पंचाय झालेली होती। सदरच्या ठिकाणी तातडीने महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष अनुप शहा यांनी भेट देऊन नागरिकांशी चर्चा केलेली आहे। यावेळी त्यांच्या समवेत फलटण शहर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष बबलू मोमीन व इतर भाजप पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी तातडीने प्रशासनाला बोलावून घेऊन अनुप शहा यांनी नागरिकांना मदत करण्याचे प्रशासनाला आदेश दिलेले आहेत। याबाबत बोलताना अनुप शहा म्हणाले, रामराजेंनी केलेला विकास शहरामध्ये दिसत असून रामराजेंना शहरामध्ये पोहण्याचा तलाव बांधण्यास अपयश आल्याने कदाचित त्यांनी नैसर्गिक तलाव प्रत्येकाच्या घरामध्ये निर्माण करण्यासाठीच हा विकास केला असावा। फलटण नगर परिषदेने राबवलेली भुयारी गटारी योजनेमुळेच सांडपाण्याची व्यवस्था कोलमडलेली आहे। वास्तविक पाहता ही योजना सत्ताधाऱ्यांनी फक्त पैसे खाण्यासाठी केलेली आहे, असा आरोप या ठिकाणी अनुप शहा यांनी केलेला आहे। नाही नाही बस किती लेवल एक लेवल पाहिजे, मग पाणी घरून जाते सगळं खाते की काय तिथं खड्डा गुडघे आमच्या घरात आम्ही दोघं पाणी उपासतो मगाच्या खाऊ कामगार कॉलनीत पाणी शिरतोय सगळं बघा खडक इथे बघा पाणी आहे घरामध्ये आमच्या केवढं आलंय हा प्रत्येक वेळेस येतात सांगतात आम्ही करू करू काही करत नाही कुणी नगरसेवक पण येतात त्यांनी मुद्दामून केलं हे सगळं अजिबात लक्ष देत नाही कुठं नाही लहान मुलं आहेत आमची घरामध्ये पोरांना आम्ही कुठं ठेवायचं जागा तरी आहे का बसायला बघा बरं तुम्ही असं पाण्यात राहणार कसं आधीच करोनाचं झालंय परत पाण्यात पोरं कशी बसलेत बघा शाळेला जायची पण चैती सगळी खूप हाल झालेत आमच्या रात्र पाण्यात बसायला लागते नगरपालिकेचे तिथं येऊन उपोषण करणार आहे आता दुसरा काही पर्यायच नाही आम्हाला आता अवघड झालंय सगळं इकडं पण सगळे रोज कशात भरलेत पाणी आम्हाला रोज 2 तास पाणी काढायला लागतंय आजार पण यायला लागले हे पाणी चांगलंय का सांगा बरं किती पाणी सगळी आम्हाला फक्त ते आता गटारचं नीट करून द्या
पाणी घरात यायला नाही पाहिजे, आम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे. ही घरात आली तर आम्ही काय करणार सांगा बरं. आताच कुठं ते कोरोनाचं झालंय, घरात घाण येतील सगळं गटरीचं पाणी. आम्हाला 2-3 तास लागतात हे आवरायला सगळं, फक्त पाणी काढायला त्याच्यानंतर आणि सगळं साफ करून डेटॉल ने वगैरे सगळं धुवून काढावं लागतं आम्हाला पोरांसाठी. परवा तरी आम्ही पूर्ण रात्रभर पाण्यात होतो. असे खूप त्रास झालाय आम्हाला ते पाण्याचा. फलटण नगर परिषदेचे जे कामगार अख्ख्या शहराला स्वच्छ ठेवण्याचं काम करतात ते कामगार या ठिकाणी राहतात. त्यांची अवस्था जर आज बघितलं तर अत्यंत दयनीय आहे. आपण बघू शकता या ठिकाणी एक चूल आहे, ही चूल पूर्णतः पाण्यात आहे. हात दोन जर ह्या ठिकाणी आपण बघितला, थोडा पाऊस झाला तर इथं तळ साचले. मला वाटतं रामराजेंला अपेक्षित असलेला स्विमिंग टँक ते ह्या पद्धतीने करतायत, चांगला स्विमिंग टँक करता येत नसल्याने. शहरातली संपूर्ण व्यवस्था ही भुयारी गटरच्या नावाखाली पैसे खाण्यासाठी भुयारी गटर चालू केला आणि भुयारी गटरच्या नावाखाली संपूर्ण ड्रेनेज व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली. त्याचा परिणाम आज थोडा पाऊस झाला तरी लोकांच्या घरात पाणी शिरतंय. पावसाच्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सातारा शहरामध्ये पुन्हा एकदा पावसाचे दमदार आगमन झालेले आहे. सातारा शहर आणि परिसरामध्ये जोरदार पावसाचे आगमन झालेले आहे. परवा एक दिवसाच्या विश्रांतीनंतर काल सकाळी 11:30 वाजल्यापासून शहरामध्ये जोरदार कोसळधार बरसत आहेत. सकाळपासून आकाशामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झालेले होते. जिल्ह्यातील प्रमुख धरण क्षेत्रामध्ये हलक्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणी साठा संतगतीने वाढ होत आहे. मागील आठवड्यामध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या 3 दिवसापासून साताऱ्यामध्ये दुपारच्या सुमारास साधारण 1-1.5 तास मुसळधार पाऊस पडत आहे. पडणाऱ्या पावसाने रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत असून नागरिकांचे तारांबळ उडत आहे. पाऊस पडत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत असले तरी देखील अद्याप म्हणावा तसा पाऊस जिल्ह्यामध्ये पडला नसल्याने अजूनही काही दिवस जोरदार पावसाची अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त केली जात आहे. वळगाव जयराम स्वामी या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती दरोडा पडलेला आहे. खटाव तालुक्यातील वडगाव जयराम स्वामी येथील सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेवर रात्रीच्या सुमारे 1:30 वाजता अज्ञात चोरट्यांनी बँकेच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे ग्रिल गॅस कटरने कट करून आतमध्ये प्रवेश करत अंतर्गत असलेल्या CCTV फोडण्याचा प्रयत्न यशस्वी केला. परंतु तिजोरीवर गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी कापण्याचे काम सुरू असताना शाखेतील कर्मचारी तसेच गावातील काही नागरिकांच्या सतर्कतेमुळे दरोडा टाकण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलेला आहे. घटनास्थळी औंधचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे यांच्यासह पोलीस हवालदार राहुल सरतापे, पोलीस हवालदार किरण हिरवे यांनी तातडीने भेट दिली. यावेळी बँकेचे अधिकारी कर्मचारी यांनी उपस्थित होऊन झालेल्या प्रकाराबद्दल सर्व शहानिशा करत कोणत्याही प्रकारचे ऐवज तसेच रोख रक्कम लंपास झाले नसल्याचे स्पष्ट केले असल्याची चर्चा सुरू आहे. सदरच्या घटनेबाबत अद्यापही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. कराड जनता बँकेतील 4,53,00,000 रुपये कर्ज प्रकरणी 27 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कराड जनता बँकेतील 296 कर्मचाऱ्यांच्या नावांवर उचललेल्या 4,53,00,000 कर्ज प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष राजेश पाटील वाठारकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विलास सूर्यवंशी, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळे यांच्यासह 27 जणांवर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. राजेंद्र देसाई यांनी कर्जाबाबत 296 कर्मचाऱ्यांतर्फे जिल्हा न्यायालयामध्ये दावा दाखल केलेला होता. त्यानुसार त्या कर्जाची पोलीस चौकशी करावी असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिलेले होते. त्यानुसार शहर पोलिसांकडे तपास सोपविण्यात आलेला आहे. बरसणाऱ्या रिमझिम धारा कधी होऊन तर कधी डोंगर रांगांमध्ये कापसांच्या पुंजक्यासारखे पसरणारे दाट धुके आणि यामध्ये चिंब झालेले पर्यटक यामुळे सध्या पाचगणी महाबळेश्वरचे पर्यटन बहरून आलेले आहे. श्रावण महिन्यामध्ये पावसाने उघडप दिली असल्याने येथील निसर्ग बहरू लागलेला आहे.
पाचगणी येथील डोंगररांगा हिरव्यागार झाल्या असून उसळत्या नागाप्रमाणे फेसळणारे धबधबे वाहू लागलेले आहेत आणि त्याला धुके व थंडीची जोड मिळाल्याने येथील निसर्ग अधिक खुला आहे. बदलत्या निसर्गाच्या विविध रूपांनी धरणीने हिरवा शालू परिधान केल्यासारखे भासत आहे. निसर्गाचे दर्शन घेण्यासाठी पर्यटक येथे वीकेंडची औचित्य साधून हजेरी लावत आहेत. सततच्या पावसामुळे हिरवळीच्या लेण्यांचे डोंगर सजलेले आहेत. पाचगणी येथील टेबल लँड सिडनी पॉइंट पारसी पॉइंट वरून दिसणारे धूम जलाशयाचे रूप पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. सारा परिसर पर्यटकांना मोहित करत आहे. कधी ऊन तर कधी पाऊस कधी धुक्याचे साम्राज्य पसरल्याने पिंजलेल्या कापसाप्रमाणे विस्तीर्ण ढगांचे थवे डोंगर रांगांतून गुंफलेल्या वेणीप्रमाणे उतरणारे पाणी दूरवर असलेल्या भिलार वॉटरफॉलचे भेसाळलेले तुषाराचा हौशी पर्यटक आनंद घेताना दिसत आहेत. पुस्तकाचे गाव भिलार हे सुद्धा पर्यटकांसाठी आवडीचे ठिकाण झालेले आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित होऊनही राज्य सरकारने निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे खेळ राज्यकर्त्यांचा आणि दमछाक प्रशासनाची अशी अवस्था झालेली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित होऊनही पुन्हा निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. या निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत दोनदा बदल केलेले आहेत. निवडणूक प्रक्रियेचे काम पूर्ण झाले असताना आता पुन्हा ही सर्व प्रक्रिया नव्याने राबवली जाणार असल्याने प्रशासनाची दमछाक झालेली आहे. आगामी काळात कोणते निर्णय जाहीर होतात आणि निवडणुकीसाठीच्या प्रक्रिया आणखी कितीदा बदलावी लागणार याची चिंता आता प्रशासनाला आहे. दहिवडी शहरामध्ये छेडछाडीचा प्रकार वाढला असून दहिवडीमध्ये निर्भया पथक आहे तर आहे कुठं असा सवाल नागरिकांना पडलेला आहे. दहिवडी येथील बस स्थानकातील शिस्तीसाठी डिसेंबर 2019 मध्ये उभारलेले पोलीस मदत केंद्र पुन्हा कार्यान्वित करण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय निर्भया पथकाचे अस्तित्वही दिसावे अशी सामान्यांकडून अपेक्षा होत आहे. येथील बस स्थानकामध्ये होणाऱ्या मुलींच्या छेडछाडीला सैराट दुचाकीस्वारांना आळा घालण्यासाठी अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी तसेच खिसे कापू व भुरट्या चोरट्यांना वचक बसवण्यासाठी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी पोलीस मदत केंद्राची उभारणी केलेली होती. या केंद्रामध्ये महिला पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केलेली होती. मदत केंद्र कोविड काळामध्ये वादळी वाऱ्यामध्ये उद्ध्वस्त झाले. कोविड नंतर पुन्हा शाळा महाविद्यालय सुरू झाल्यानंतर बस स्थानकामध्ये विद्यार्थ्यांचा गजबजाट सुरू झालेला आहे. यासोबतच बस स्थानकामध्ये विनाकारण दुचाकीवरून फिरणाऱ्या टवाळखोरांचा वावर सुद्धा वाढलेला आहे. बसमध्ये बसताना होणारी छेडछाड वाढू लागलेली आहे. या सर्वांना आळा घालण्यासाठी व शिस्तीसाठी पोलीस मदत केंद्र पुन्हा सुरू करण्याची गरज या ठिकाणी भासत आहे. निर्भया पथकात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून या पथकाचे अस्तित्व दिसेल अशा कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बस स्थानकामध्ये पोलीस मदत केंद्र सुरू केल्यानंतर येथे कार्यरत असलेल्या पोलीस नायक नीलम रासकर यांनी शिस्त लावलेली होती. विद्यार्थिनी रांगेत बसमध्ये बसल्यानंतरच विद्यार्थी बसमध्ये बसत होते. तसेच विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी बंद झालेल्या होत्या. यासोबत बस स्थानकामध्ये होणाऱ्या चोऱ्या माऱ्यांवर नियंत्रण आले होते. ती परिस्थिती आता पुन्हा येणार का अशी सामान्यांकडून विचारणा होत आहे. कोरेगावमधील पत्राचा पुनर्विकास घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे. आर्थर रोड कारागृहामध्ये संजय राऊत यांची रवानगी करण्यात येणार आहे. न्यायालयीन कोठडीमुळे राऊत यांच्या जामिनाचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. पत्राचार पुनर्विकास घोटाळ्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयामध्ये हजर केल्यानंतर त्यांना 4 ऑगस्ट पर्यंत ईडी कोठडी विशेष न्यायालयाने सुनावली होती. त्यानंतर ईडीकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. 4 ऑगस्टला ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊत चौकशीला सहकार्य करत नाही असा ठपका ठेवत प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना समन्स बजावलेला आहे. त्यांची समोरासमोर चौकशी करणं गरजेचं आहे. त्यांची 6 ऑगस्ट रोजी चौकशी होणार आहे
असे सांगत राऊत यांना आणखी 10 ऑगस्ट पर्यंतची ईडी कोठडी मिळावी अशी मागणी केलेली आहे। तर राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात येत आहे। राऊत यांना न्यायालयीन कोठडी मिळावी असा युक्तिवाद राऊत यांच्या वकिलांकडून करण्यात आलेला होता। दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर संजय राऊत यांच्या ईडी कोठडीमध्ये 8 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आलेली होती। आज ही मुदत संपत आहे, त्यामुळे राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आलेले आहे असा युक्तिवाद संजय राऊत यांच्या वकिलांकडून करण्यात आलेला होता। दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्ट पर्यंत वाढ करण्यात आलेली होती। आज ही मुदत संपत आहे, त्यामुळे राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आले। यावेळी न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून आता त्यांची रवानगी आर्थर रोड कारागृहात केली जाणार आहे। उरमोडी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पर्जन्यमानामुळे धरणामध्ये आवक मोठ्या प्रमाणात होत आहे। आवक वाढल्यामुळे पाणी पातळी निर्धारित पातळीच्या वरती जातच उद्या म्हणजेच मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी केव्हाही विद्युत गृहाद्वारे 500 क्युसेक विसर्ग नदी पात्रामध्ये सोडण्यात येणार आहे। त्यानंतरही आवक वाढल्यास सांडव्याद्वारे उरमोडी नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात येईल। तरी नदी काठावरील सर्व ग्रामपंचायत प्रशासन ग्रामस्थ यांनी नोंद घ्यावी व कोणत्याही कारणास्तव नदी पात्रामध्ये जाऊ नये असे आवाहन करण्यात आलेले आहे। या होत्या आज दिवसभरात घडलेल्या सर्व सविस्तर बातम्या। पाहत रहा सातारा न्यूज, निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव व्यासपीठ।